हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल द क्रीम गैलेक्सी केक्स। आज आपण कोणत्याही प्रिझर्वेटिवचा वापर न करता अगदी मोजक्या साहित्यात इटालियन पिझ्झा सॉस कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग बनवूयात परफेक्ट इटालियन पिझ्झा सॉस। मी इथे लो फ्लेमवर गॅस चालू केलेला आहे आणि त्यावर एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण आता 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल ॲड करणार आहोत। ऑइल या ठिकाणी व्यवस्थितपणे गरम झालेला आहे। यामध्ये आपण आता 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या ॲड करणार आहोत आणि याला व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत। रेसिपी बनवताना लागणाऱ्या सर्व इन्ग्रेडियंटची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यामध्ये आपण आता एक मीडियम साईजचा स्लाइस केलेला कांदा ॲड करूयात आणि याला व्यवस्थितपणे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊयात। यामध्ये आपण आता भिजवलेल्या सुक्या 4 ते 5 लाल मिरच्या ॲड करणार आहोत आणि याला देखील व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत। चार ते पाच मिनिटांमध्ये कांदा व्यवस्थितपणे ट्रान्सपरंट होतो, सो आपण आता यामध्ये 2 मीडियम साईजचे चॉप केलेले टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटोला देखील आपण व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत। टोमॅटो लगेच शिजण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूयात आणि याला शिजवून घेऊयात। 5 मिनिटांनंतर आपले टोमॅटो या ठिकाणी व्यवस्थितपणे स्मूथ झालेले आहेत, सोबतच कांदा देखील शिजलेला आहे। टोमॅटोला आपण आता थोडंसं मॅश करून घेणार आहोत। यामध्ये आपण आता 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून मिक्स हर्ब्स, 1/2 टीस्पून मीठ, 1 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1/2 वाटी शेजवान सॉस आणि 1/2 वाटी टोमॅटो केचप ॲड करणार आहोत आणि त्यानंतर हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा। सर्व इन्ग्रेडियंट्स या ठिकाणी व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत, सो आपण याला आता असंच साधारणपणे 4 ते 5 मिनिटे शिजून देणार आहोत। चार ते पाच मिनिटांनंतर याला पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस बंद करून असंच याला रूम टेम्परेचरला थंड होऊन देणार आहोत। सो मी या ठिकाणी सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत। आता याला झाकण लावून आपण याची स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहोत। यामध्ये आपण पुन्हा एकदा 1 टीस्पून चिली फ्लेक्स आणि 1 टीस्पून मिक्स हर्ब्स टाकूया आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। आपला या ठिकाणी एकदम क्विकमध्ये पिझ्झासाठी लागणारा पिझ्झा सॉस तयार झालेला आहे, सो आपण आता याला एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। हा पिझ्झा सॉस आपण एअरटाईट डब्यामध्ये साधारणपणे 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थितपणे स्टोअर करू शकतो। रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।